I hope you are at home and safe and fighting against Corona. But I request you, just don't stay at home. Learn something new every day. Today we are going to learn the second lesson of our syllabus, that is On Saying Please, written by Alfred George Gardiner. Etiquette and manners are very important for a person to live in the society. We learn a lot of manners and we will come to know what has to be done and what has not to be done. Actually, it is based on soft skills. Soft skills are very important for social life because we are social animals. In this lesson, the writer points out the value of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. He shows how polite speech and manner sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute it. So, let us study the lesson On Saying Please, Alfred George Gardiner. The young lived man in a city office who threw a passenger out of his lift the other morning was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was a question of please. The complainant entering the lift said, "Talk." The lift man demanded, "Talk, please." And this concession being refused, he not only declined to comply with the instruction, but hurled the passenger out of the lift. This, of course, was carrying a comment on manner too far. आता या पैसेज मध्ये लेखकाने सांगितलेले आहे की एक लिफ्टमॅन आहे, तो सिटी ऑफिस मध्ये काम करतो. त्याचं काम काय? तर त्या ऑफिस मध्ये येणाऱ्या किंवा त्या एरियात येणाऱ्या लोकांना लिफ्ट मधून नेण करणं. तर त्या दिवशी जो पैसेंजर येतो, तो पैसेंजर त्याला अगदी रूडली सांगतो की टॉप. मग त्या लिफ्टमॅनची अपेक्षा असते की त्यानं प्लीज म्हणावं. तो सांगतो की टॉप, प्लीज म्हणा. पण तो पॅसेंजर इतका रुडली वागतो की तो टॉप अशा वरच्या आवाजातच तो त्याला सांगतो. आणि त्यामुळे त्या लिफ्टमॅनला राग येतो. तो यंग आहे, ॲग्रेसिव्ह आहे, त्याच्यामुळे त्याला लगेच राग येतो. त्याचा स्वाभिमान दुखावला जातो आणि त्यामुळे तो काय करतो, त्याला लिफ्टमधून बाहेर फेकून देतो. आणि याचा परिणाम काय होतो, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. आणि जेव्हा कोर्टामध्ये गुन्हा दाखल होतो, तेव्हा तो कारण काय सांगतो, तर त्या व्यक्तीनं प्लीज नाही म्हटलं. मग असा कोणताही कायदा नाही की ज्यामध्ये प्लीज, सॉरी, थँक्यू म्हणावं. त्याच्यामुळं कोर्ट त्याला सपोर्ट करत नाही, कोर्ट त्यालाच दोषी ठरवतो. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. The discourtesy, जे उद्धटपणा किंवा उद्धट बोलणं, हा काही कायद्यानं गुन्हा होत नाही. आणि त्याच्यामुळं एखाद्यावर म्हणजे त्यानं वाईट बोललं किंवा वरच्या आवाजात बोललं म्हणून त्याच्यावर अटॅक करणं किंवा मारामारी करणं हा गुन्हा ठरत नाही. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me. And if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. जर एखाद्यानं माझ्या घरात येऊन घरफोडी केली आणि मी जर त्याला मारलं, तर तो कायद्यानं गुन्हा होतो. किंवा एखाद्यानं माझ्यावर शारीरिक हल्ला केला आणि मी जर त्याला प्रत्युत्तर केलं किंवा प्रतिहल्ला केला, तर कायदा मला सपोर्ट करतो. रिटेलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स, इट डज धीस
because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. मग कायदायाला का सपोर्ट करतो तर दोघांनी कायदेमंडळाने जे नियम केलेले आहेत ते नियम भंग केलेले आहेत आणि त्याच्यामुळे कायदा त्यांना सपोर्ट करतो. बट नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स ऑर कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रिकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स. आणि त्यामुळं जर एखाद्यानं घरफोडी केली किंवा शारीरिक हल्ला केला तर आपण त्याच्याविरुद्ध त्याला जर मारहाण केली तर कायदा आपल्याला सपोर्ट करतो. पण जर एखाद्यानं बॅड मॅनर्स उद्धटपणाने वागलेला असेल तर कायदा त्याच्याविरुद्धात काहीही करू शकत नाही किंवा व्हायलन्स निर्माण करू शकत नाही. अँड अवर सिम्पथी विथ द लीप मॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिजनेबल. आणि जरी आपल्याला त्या लिफ्टमॅनविषयी सिम्पथी वाटत असेल, सहानुभूती वाटत असेल, तरीसुद्धा आपण कायद्याला सपोर्ट करतो. कारण कायद्यामध्ये असा कोणताही रूल नाही, नियम नाही की तुम्ही वाईट वागला तर त्याला शिक्षा होईल. इट वूड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डीड नॉट लाईक देअर बिहेवियर or the tone of their voices or the scowl on their faces. Our face would never be idle and the gutters of the city would run with blood all day. आणखी मग काय होईल जर कायद्यानं अशी परवानगी दिली व्हायलन्स निर्माण करायला किंवा एखाद्यानं मोठ्या आवाजात बोललाय किंवा त्यात काही वाईट वर्तन केलं आणि जर कायद्यानं अशी तरतूद काय केली तर लोक काय करतील, प्रत्येक टू बॉक्स पीपल्स इयर्स म्हणजे प्रत्येकाच्या कानाखाली ठेवून देतील, म्हणजेच काय तर सतत मारामारी होईल. म्हणजे लोक कर्टसी पाळतच, बऱ्यापैकी लोक कर्टसी पाळतच नाहीत आणि त्याच्यामुळं काय होईल, इथं सतत मारामारी होत राहील आणि त्याच्यामुळं काय होईल, अवर फेस वूड नेव्हर बी आयडल and the gutters of the city would run with blood all day. आणि समाजात मग रक्ताचे पाटच वाहतील. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down and ill-mannered fellow. आणखी मग मी जर का असभ्य वर्तन केलं किंवा मी जर का वाईट उद्धट वागलो किंवा अगदी गांभीरपणाने बोललो तर लॉ काय करेल, आपल्याला संरक्षण देईल, कारण आपल्याविरुद्ध काहीही करणार नाही. एक्सेप्ट म्हणजे फार फार तर काय होईल तर लोक आपल्याला ill-mannered आहे तसंच समजतील. पण लॉ म्हणजे कायद्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज ऑर टू अटेन्यू माय व्हॉइस टू अदर पीपल्स सेन्सिबिलिटीज एनी मोर दॅन इट सेज दॅट आय शाल नॉट वॅक्स माय नोस्टक ऑर डाय माय हेअर ऑर बिअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. की मग कोणताही कायदा आपल्याला कंपेल म्हणजे कंपल्शन करू शकत नाही. प्लीज म्हणण्याविषयी म्हणजे तुम्ही प्लीज म्हणा, सौजन्याने वागा किंवा सॉरी थँक्यू याचा वापर करा, याच्यावर कुठलाही कायदा आपल्याला कंपल्शन करू शकत नाही किंवा सक्ती करू शकत नाही. ज्याप्रमाणे कायदा आपल्याला तुम्ही केसांना डाय लावा किंवा केसांच्या बटा वेगवेगळ्या रिंगलेट वापरा किंवा केसांच्या बटा वेगवेगळ्या करा, हेअरस्टाईल वेगळी करा, अशा कोणत्याही प्रकारचा कायदा आपल्याला सांगत नाही. आणि त्याचप्रमाणे तुम्ही प्लीज म्हणा असं कंपल्शन तो करू शकत नाही. इट डज नॉट रिकग्नाइज द लॅक्सरेशन ऑफ अवर फिलिंग्स एज अ केस फॉर कंपेन्सेशन. देअर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स. आणि मग आपण जर का एखाद्याची मानहानी केली, एखाद्याच्या भावना दुखावल्या तर कायदा आपल्याला
शिक्षा करू शकत नाही किंवा आपल्याला कंपेन्सेशन म्हणजे त्याची भरपाई करून द्यावी लागत नाही. किंवा आपण जर का एखाद्याला मॉरल आणखी इंटेलेक्च्युअल डॅमेज केलं तरीसुद्धा आपल्याला त्याची नुकसान भरपाई म्हणजे करता येत नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजेबल. मग याचा अर्थ असा होतो का आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करावं, म्हणजे त्यांनी लोक जे करतात त्याकडं आपण दुर्लक्ष करावं का? इट इज प्रोबॅबल दॅट द लिफ्ट मॅन वॉज मच मोर ॲक्युरेटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन ही सोशल स्टँडिंग दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स फॉर विच ही वूड हॅव गॉट अ लीगल रिड्रेस. हे जे त्या पॅसेंजरनं केलं त्याच्यामुळं तो लिफ्टमॅन हे त्याचा स्वाभिमान दुखावला गेला किंवा त्याला वाईट वाटलं, त्याचं जे स्टँडर्ड होतं ते लो ग्रेड होतं आणि त्याच्यामुळं त्याच्या सामाजिक म्हणजे स्टँडर्डलाच प्रतिष्ठेलाच इजा पोचलेली होती. जर का त्या पॅसेंजरनं त्याच्या किक ऑन द शिन्स म्हणजे त्याच्या गुडघ्याच्या खाली जी पायाची नळी आहे त्या नळीवर लात मारली असती किंवा त्याला शारीरिक इजा पोहोचवली असती तर काय झालं असतं? त्याला दुखापत झाली असती किंवा 2-4 दिवसात तो बरा झाला असता आणि तो विसरूनसुद्धा गेला असता. पण त्याच्यावर जे मानसिक म्हणजे त्याच्या मनालाच इजा झालेली होती, मानसिक त्रास झालेला होता, ती जखम कधीही भरून येत नाही. आणि त्याच्यामुळं काय झालं, तो आतून मनातून दुःखी झाला. द पेन ऑफ अ किक ऑन द शीन सून पासेस अवे बट द पेन ऑफ अ वूंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर व्हॅनिटी मे पॉइजन अ होल डे. जे शारीरिक इजा असते तर तो विसरून गेला असता पण सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे त्याच्या स्वाभिमानालाच दुखापत झालेली होती आणि त्याच्यामुळं तो दिवसभर त्यातून बाहेर पडू शकत नव्हता. आय कॅन इमॅजिन दॅट द लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द अथर ऑफ हिज वूंड आउट ऑफ द लिफ्ट ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द अवर अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲट द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मीन्स बॅलन्स. आणि हा जो लिफ्टमॅन आहे म्हणजे त्याच्या मनाला स्वाभिमानालाच इजा पोचल्यामुळं तो दिवसभर तसाच सतत कुढत राहतो, आतल्या त्याला संताप येत असतो आणि जोपर्यंत तो घरी जाऊन आपला राग आपल्या बायकोवर काढत नाही तोपर्यंत त्याच्या मनाचा बॅलन्स होत नाही. इक्विलिब्रियम मनाचा बॅलन्स होत नाही. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. आता इतर लेखकांना आपल्याला बॅड टेम्पर आणि बॅड मॅनर्स हे सांगण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण द रायवल नावाची एक कॉमेडी आहे, शेरिडन यांनी लिहिलेली आहे, त्यातलं हे उदाहरण दिलेलं आहे. वेन सर अँथनी ॲब्सोल्यूट बलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट द लॅटर वेंट आउट अँड बलीड हीज मॅन फॅग फेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊन स्टेअर्स अँड किक द पेज बॉय. तर हे जे अँथनी ॲब्सोल्यूट आहेत, सर अँथनी ॲब्सोल्यूट हे काय करतात, कॅप्टन ॲब्सोल्यूट यांचे ते वडील आहेत, ते काय करतात, रागानं कॅप्टन ॲब्सोल्यूट यांना धमकी देतात, रागावतात, धमकी देतात. त्याचा परिणाम काय होतो तर कॅप्टन ॲब्सोल्यूट त्यांच्या हाताखाली काम करणारी जी व्यक्ती आहे फॅग नावाची, त्या फॅग नावाच्या व्यक्तीला ते ओरडतात किंवा त्यातलासुद्धा ते धमकी देतात. मग हा फॅग काय करतो तर रागाने पायऱ्या उतरून खाली जातो आणि त्याच्या हाताखाली काम करणारा जो मुलगा आहे पेज बॉय त्याला तो लात मारतो. आता हे जे आहे सर अँथनी ॲब्सोल्यूट किंवा कॅप्टन ॲब्सोल्यूट यांचं जे वर्तन आहे ते काय आहे, बॅड टेम्पर आहे. पण फॅगनी जे केलं ते काय आहे, बॅड मॅनर्स आहे. आणि त्याचप्रमाणे लिफ्टमॅनने जे केलं ते काय होतं, बॅड टेम्पर होतं. आणि जे पॅसेंजरनं केलं ते बॅड मॅनर्स होतं. प्रॉबेबली द मॅन हू सेड टॉक टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग टू हिम बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेल्पेक ॲट
ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. आता तो पॅसेंजर असं का वागला असेल, तर त्या पॅसेंजरनं जेव्हा तो ऑफिसमध्ये आला तेव्हा त्यानं काय केलं, आपल्या बॉसला गुड मॉर्निंग म्हटलं, पण बॉसनं त्याला रिप्लाय दिलेला नाही आणि त्या रागात तो त्या लिफ्टमॅनशी वाईट वागला. मग बॉस त्याच्याशी असं का वागला, बिकॉज ही हॅड बीन हेंडपेक ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. म्हणजे त्याची जी पत्नी होती बॉसची, ती त्याच्याशी योग्य वागली नव्हती. आता त्याची पत्नी का योग्य वागली नाही, टू होम द कुक हॅड बीन इन्सोलंट बिकॉज द हाऊसमेड हॅड अँसर्ड हर बॅग. हे त्याची पत्नी का त्याच्याशी व्यवस्थित वागली नाही, तर तिची जी कुक होती ती तिच्याशी इन्सोलंट म्हणजे अगदी रुडली, अगदी उद्धटपणे ती आपल्या मालकिनीशी वागलेली होती. आणि ती कुक होती ती का वाईट वागली, बिकॉज द हाऊसमेड हॅड अँसर्ड हर बॅग. कारण ती जी हाऊसमेड होती तिच्या हाताखाली काम करणारी, तिनं तिला बॅक अँसर दिलं, उलट उत्तर दिलं आणि त्याच्यामुळं ही चेन वाढत गेली. म्हणजे सुरुवातीला कुठून कुठं गेलेलं आहे, तर कुक हाऊसमेडपासून बॉसपर्यंत ही चेन, म्हणजे एकाचा मूड बिघडला त्यानं दुसऱ्यावर राग काढला म्हणून त्यानं तिसऱ्यावर, असं करत ही चेन गेलेली आहे. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमरस बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉइजन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. आणि ही जी चेन आहे बॅड मॅनर्सची, ती काय करते, जगाला, पूर्ण जगाला इन्फेक्ट करत असतं. ज्याप्रमाणे कोरोना आता सगळीकडं पसरत चाललेला आहे, कोरोना हा वाईट आजार आहे, तो एकाला झाला की त्याच्या संपर्कात जो येईल त्या व्यक्तीला होतं, असं करत करत जगाला आता या कोरोनानं ठप्प करून टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे काय आहे, बॅड मॅनर्स जे आहेत ते पूर्ण जगाला इन्फेक्शस करत आहे, पण त्याच्याविरुद्ध काहीही आपल्याला करता येत नाही. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमरस बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉइजन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. म्हणजे आपण जर कोर्टामध्ये गेलो, त्यांचं जर कॅलेंडर बघितलं, तर तिथं बरेच मोठमोठे खटले असतात, म्हणजे त्यांचं ते कॅलेंडर पूर्णपणे भरलेलं असतं. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड, देर आर अ हंड्रेड हू लिव अ लाईफ ऑफ मॅरिटम अंडर द शॅडो ऑफ अ मॉरस टेम्पर. हे काही काही लोक काय असतात, बॅड टेम्परवाले असतात. म्हणजे एखादी व्यक्ती बॅड टेम्पर आहे, ती काय करते, तिला राग आला तर आपल्या पत्नीच्या, म्हणजे पत्नीला मारहाण करते ती व्यक्ती आणि त्या पत्नीचा डोळा काळा होतो. पण असेही काही लोक आहेत जे मोरस टेम्पर, मोरस याचा अर्थ अगदीच दुःखी, जे रडके, जे लोक सतत रडत असतात, कुडत असतात, म्हणजे त्यांच्या संपर्कात येणारे जे लोक आहेत ते त्यांना अगदी आपलं आयुष्य सॅक्रिफाईस केल्यासारखं वाटत असतं. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. पण जरी आपल्याला किती राग आला किंवा काही झालं तरी लॉ त्याच्याविरुद्ध काहीच करू शकत नाही. नो डिकॅलॉग कुड कव्हर द व्हास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न अवर सोशल सिव्हिलिटी, अवर स्पीच, द टिल्ट ऑफ अवर आयब्रोज अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स. द डिकॅलॉग म्हणजे द 10 कमांडमेंट्स, म्हणजे 10 आज्ञा, त्या 10 आज्ञांमध्ये आपण कसं बोलावं, कसं वागावं हे सांगितलेलं आहे. पण असं जरी असलं तरी कायदा आपल्या कुठल्याही प्रकारची सक्ती करत नाही. अवर सोशल सिव्हिलिटी हे सामाजिक सभ्यता असेल किंवा स्पीच, भाषण असेल. द टिल्ट ऑफ अवर आयब्रोज अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स. हे काही काही लोक अगदी लोकांना म्हणजे कनिष्ठ समजत असतात, म्हणजे अशा लोकांच्या मॅनर्स विरुद्ध कायदा काहीही करू शकत नाही.
I hope you can understand the difference between bad manners and bad temper. Okay.